काही औषधांची मला ॲलर्जी आहे, तर मी वॅक्सिन घेऊ शकते का? मला आत्ताच कोरोना होऊन गेला आहे, तरी मी वॅक्सिन घेऊ शकते का? वॅक्सिन हे कितपत सेफ आहे? अनेक प्रश्न आणि चिंता ह्याची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हाय गाईज, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल इंजिनियर पांडा. मी नेहा, आणि जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, कारण दर शुक्रवारी आम्ही इन्फॉर्मेटिव्ह किंवा एंटरटेनमेंट व्लॉग अपलोड करत असतो. तर चला आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया. वॅक्सिन घ्यायच्या आधी कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? 16 जानेवारी 2021 पासून भारताने फेज 1 ऑफ वॅक्सिनची सुरुवात केलेली आहे. आता आपण सध्या फेज 2 मध्ये आहोत, जिथे वयाच्या 60 पेक्षा जास्त व्यक्तींना वॅक्सिन दिलं जात आहे. सध्या भारतात 2 वॅक्सिन्स अवेलेबल आहे. पहिलं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं कोविशिल्ड आणि भारत बायोटेकचं कोवॅक्सिन. आतापर्यंत 3,50,00,000 लोकांनी भारतात वॅक्सिन घेतलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी वॅक्सिन घेतलेले आहेत त्यांच्यावरती आधारित रिपोर्ट आलेला आहे. त्यानुसार त्याचे साईड इफेक्ट्स आणि हे वॅक्सिन कोणी कोणी घेतले नाही पाहिजे ह्याची यादी तयार झालेली आहे. तर कोणते साईड इफेक्ट्स दिसतात, जसे की ब्रेथलेसनेस, बॉडी पेन, अंग दुखणं, ताप, वोमिटिंग, डिझीनेस, ज्या साईडला इंजेक्शन घेतलेलं आहे ते साईड पेन, बॉडी पेन, अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसू शकतात. आणि वर सांगितलेले साईड इफेक्ट्स जर जास्त काय राहिले तर नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये नक्की भेट द्या. तर हे वॅक्सिन कोणी कोणी नाही घेतले पाहिजे? 18 वयापेक्षा लहान असलेले जे की मायनर्स आहेत त्यांना सध्या हे वॅक्सिन दिले जाणार नाही. जे प्रेग्नंट लेडीज आहेत, लॅक्टेटिंग मदर आहेत, जे प्लॅन करतात कन्सीव्ह करण्यासाठी, ज्यांना कोणती हिस्ट्री आहे ॲलर्जीची, इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत आणि असे कोणतेही ब्लड थिनर्स किंवा ब्लड डिसऑर्डर्सवरती आहेत ते हे वॅक्सिन घेऊ नाही शकत. आणि ह्या व्यतिरिक्त इतर कोणते आजार असलेल्या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांशी सल्ला घेऊनच वॅक्सिन घ्यावे. ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे, ज्यांची रिकव्हरी झाली आहे, त्यांनी 4 ते 8 आठवड्यानंतर हे वॅक्सिन घेतले तर चालते. आता आपण माहिती घेऊया की हे वॅक्सिन घ्यायची प्रोसिजर काय आहे. ही 3 स्टेपमध्ये होते. 1 रजिस्ट्रेशन, 2 वॅक्सिनेशन, 3 आहे सर्टिफिकेशन. कोविन 2.0 किंवा आरोग्य सेतू ह्या लिंकवरती जाऊन रजिस्ट्रेशन करता येतं. ह्या रिलेटेड लिंक सगळ्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही एका नंबरवरून 4 व्यक्ती रजिस्टर करू शकता. तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव, बर्थ इयर, आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर तुमच्या जवळपास असलेला हॉस्पिटलचा पिनकोड नंबर, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जवळपास असलेलं हॉस्पिटल सिलेक्ट करू शकता आणि तुमचा आवडीचा दिवसही सिलेक्ट करू शकता. त्यातही तुम्ही मॉर्निंग आणि आफ्टरनून हे सिलेक्ट करू शकता. 2, वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशनसाठी सध्या 2 डोस दिले जातात. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 28 दिवसाचा फरक असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही वॅक्सिनेशनसाठी जाता तेव्हा तुमची वयोमर्यादा 60 वर्षापेक्षा जास्त असली हवी. आणि जर तुम्ही 45 पेक्षा जास्त असाल आणि तुम्हाला कोणतेही कोमॉर्बिडिटीज असेल तर ऑनलाईन असलेले हे डॉक्युमेंट तुमच्या डॉक्टरकडनं साईन करून घेऊन जायचे आहे विथ तुमचं आधार कार्ड. वॅक्सिनेशन तुम्ही गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट सेक्टरमध्येही घेऊ शकता. जेव्हा रजिस्ट्रेशनची सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक मेसेज येतो. तो मेसेज जेव्हा तुम्ही वॅक्सिन घ्यायला जाणार तेव्हा तो दाखवणं गरजेचं आहे. तो मेसेज दाखवल्यानंतर तुम्हाला एक टोकन दिले जाते आणि ते टोकन घेऊन तुम्हाला वॅक्सिन घेण्यासाठी पुढे पाठवले जाते. 3 आहे सर्टिफिकेशन. तुमचे कोविड वॅक्सिनचे 2 डोस घेऊन झाल्यानंतर आरोग्य सेतू किंवा कोविड 2.0 या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमच्या वॅक्सिन्सचे सर्टिफिकेशन अवेलेबल होते. आणि तुमच्या आई वडिलांनी, रिलेटिव्हने अजून वॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन नसेल केलं तर नक्की त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करा आणि वॅक्सिन त्यांना द्या. सो आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर पण क्लिक करा, म्हणजे आमचे इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनमेंटचे व्हिडिओ तुम्ही पाहता येतील. लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंटचा एकच पांडा. बघत रहा इंजिनियर पांडा.